ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक आपल्याबरोबर आहे. कर्णिक जी आपण बघतोय, ज्येष्ठ साहित्यिक शन्ना नवरे यांना आज आपण गमवलंय, त्यांचं सकाळी दुःखद निधन झालंय. काय आपली पहिली प्रतिक्रिया? शन्ना सारखा टवटवी प्रसन्न व्यक्तिमत्व असं अचानक काळाआड जाईल त्यांचं वय झालं होतं असं मला अजूनही वाटत नाही. कारण शन्नाकडे मी अलीकडे बरेच गेलो नव्हतो, पण ज्या ज्यावेळी मी कधी गेलो ते वयाने वाढले होते, म्हणजे थकलेले दुर्मुखलेले असं मी त्याला कधीही पाहिले नाही. त्यामुळे हा माणूस चिरंतन टवटवीत राहणार, चिरंतन उल्लसित राहणार, कायमचं असाच प्रसन्न राहणार ही आमच्या सर्वांची भावना होती. जवळजवळ 60 वर्षांचा ते सचिवालयात काम करत होते आणि मी एसटी मध्ये होती पासून आमचा अरेपुरातला स्नेह. उत्तम कथा नाटक आणि कादंबऱ्या शन्नाने लिहिल्या. लिहिणं हा त्यांचा एक वैशिष्ट्य ताण होता आणि लोकांशी अत्यंत सहजतेने प्रेमाने आपुलकीने आणि प्रसन्नतेने वागणं हा त्यांचा जीवन धर्म होता. लेखकाला गोष्टी सकारात्मक जगण्यासाठी आवश्यक असतात. सज्ञा आतापासून इथपर्यंत प्रसन्नपणे आणि सकारात्मकपणे जगले, कधीही त्यांच्या मनात वाईट विचार आला नाही, ते माझं त्यांचं फार मोठं महाराष्ट्राचं दिलं त्यांचं आहे. आता माझा फार ज्येष्ठ मित्र असा गेला त्याचं वाईट तर वाटणारच, हानी हे पण म्हणतो, पण असा मित्र जायचा नको होता एवढंच मला यावर वाटतं. अगदी खरंय. ज्याप्रमाणे आपण बघतोय की त्यांचं व्यक्तिमत्व होतं, त्याचप्रमाणे त्यांची लेखनाची शैली देखील अतिशय खुसखुशीत होती आणि त्याच्यामध्ये एक विविध रंगांची उदाहरण आढळते. काय म्हणाल? बरोबर आहे. त्यांचं जगणं, त्या जगण्यावर त्यांचं प्रेम इतकं उत्कट होतं की या जीवनातले जगण्यातले विरूप आणि कुरूप रंग त्यांनी पाहिले नाहीत असं नाही, पण त्यांनी लिहायचं नाकारलं. त्यांनी जीवनातली प्रसन्नता, हसरेपणा, दिलखुलासपणा, मनमोकळेपणा हा त्यांनी जपला आणि तोच लेखनाचं प्रगट केला. म्हणजे याचा अर्थ या जीवनामध्ये अनेक वाईट गोष्टी आहेत त्या त्यांनी पाहिल्या नाहीत का असं नाही, त्यांनी सगळं पाहिलं होतं. परंतु त्यांची भूमिका अशी असायची की वाईट कशाला सांगायचं, लोकांना चांगलं सांगूया, हसवूया, खेळूया, त्याच्यामुळे मनमोकळेपणाने गप्पा करूया. तर शन्नाने एक साधा परिच्छेद लिहिला तरी तो असा छान वाटायचा. त्यांची एक अनेक गोष्टी नाही मी सांगू शकेल, मी आता वेळ नाही आपल्याला. संपूर्ण लेखन हे सकारात्मक सुरक्षेकडे घडलेलं आणि जीवनाकडे अत्यंत उघड्या खुल्या आणि काय म्हणू सकारात्मक मनाने पाहिजे आणि म्हणून त्यांच्या लेखनामध्ये आपण म्हणता ते सर्व गुण प्रगट झाले. अगदी अगदी धन्यवाद. मधुमंगेश कर्णिक ज्येष्ठ साहित्यिक आपल्या बरोबर होते. झी 24 तास एक पाऊल पुढे.